थोडासा गोंधळ उडाला होता, थोडीशी कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली होती आणि कुठल्या प्रकारचा काही वाद वगैरे नव्हता, थोडीशी गंमत सुरू होते. कारण कॅप्टनने टॉस जिंकला होता पडल्याचे त्यांनी सांगितलं होतं की डिसिजन पेंडिंग आहे, पण ते ऐकताना असं वाटलं की फिल्डिंग घेत आहे आणि त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला होता. पण त्यानंतर दोन्ही संघांनी आपण बघितलं तर थोडासा तिथे असे विनोद निर्माण झाला होता. पण मनीष पाटील सरांनी थोडंसं रिवाइंड करून बघितलं की ते पेंडिंग म्हणाले होते आणि त्यांनी बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा धाडसी निर्णय, खरं तर एक वेगळी रणनीती पडल्याची. कारण प्रतिस्पर्धी संघ सोनारपाडा आहे, त्याचबरोबर आपल्या बाजूला आपल्या साईडने कुठले खेळाडू आहेत, कशा पद्धतीने आपण इथून सोनारपाडा फेस करू शकतो आणि त्यानुसार ही रणनीती बनवली गेली. इथून टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मैदानात पाण्याची कमतरता आहे, पाणी संपलेलं आहे, त्यामुळे आमचे एकत्र स्वयंसेवक मैदानात पाणी घेऊन जात आहे. स्पर्धा आपण बघतायत किंग ट्रॉफी 2024, आयोजक VCC क्रिकेट संघ उत्सर्गर आणि ग्रामस्थ मंडळ उत्सर्गर आणि संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली, अध्यक्ष विनोददादा पाटील काटी आणि उपाध्यक्ष आदेश भगत दिवा. सातत्याने आपण बघतोय की चला, धन्यवाद विनोद पाटील सर. तर या ठिकाणी जसं विनोद पाटील सरांनी उल्लेख केला की ऐकण्यामध्ये कधी कधी मिस्टेक्स होतात, पण असं आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आहोत आणि शिस्त या शब्दाला महत्त्व, पण तितकीच मैत्रीची भावनासुद्धा प्रत्येक संघामध्ये आहे. आणि त्याचमुळे बघा, लगेचच दोन्ही संघांनी मॅच ऑन केलेली आहे. ऑल द बेस्ट सोनारपाडा टीम, जय गावदेवी RM11 सोनारपाडा. आणि एका बाजूला आहे आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. पडलेगावचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळतात, एका बाजूला स्वप्नील म्हात्रे, एका बाजूला असेल सागर पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल अमर ठाकूर. तर पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कुठला खेळाडू चमकतोय, आपल्या संघाची प्रतिष्ठा राखतोय, आपल्या संघाचा विजय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतोय. दोन्ही घटकांना आपण देऊया शुभेच्छा. अमर ठाकूर, लेट्स स्टार्ट दी ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण पाहतोय शतरक्षकांचं जाळं विणलं गेलेलं आहे धावांना रोखण्यासाठी. यावेळेस स्लॅश केलंय बॉलला, बॅकफुटला बॅलन्स करताना बॉलला पाठवलाय थेट डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. शतरक्षक दोन, शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही धावा अडवण्यासाठी. त्या ठिकाणी बघा थ्रो, पण आता बघा तीनच्या बदल्यात आता किती मिळतील, असे तर चार मिळाल्या असत्या, पण एकूण या धावा मिळतील 3+4 एकूण 6. 6 धावांपेक्षा जास्त मिळणार नाही अंपायर, 7 मिळतील या लक्षात घ्या. 3 धावून आणि 4 चौकार म्हणजे आयडियली आपण जेव्हा क्रिकेटची परिभाषा ओळखतो 6, पण ओव्हरथ्रोची धाव आहे, त्याचमुळे या ओव्हरथ्रोच्या 4 आणि धावून 3. तुम्हाला एक नकोय का पडले गाव? 7 धावा झाल्या. 7 धावा धावपळकावर, म्हणजे ते फोड करून दाखवले मी की 3 धावा त्यांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 4 धावांचा ओव्हरथ्रो. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅकलिपला खाली घेतलं, बॅटची एज, बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकतोय, तो चुकतोय. नक्की सोनारपडाला झालंय काय? या ठिकाणी इतक्या चुका होण्याची अपेक्षा सोनारपाडा संघाकडून आपण ठेवत नाही आहोत, कारण एक चांगली बॉन्डिंग आहे क्षेत्ररक्षकांची. पण पहिल्या 2 चेंडूंवरच क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे, थ्रो चुकलेले आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा आदर्श 11 पडलेगाव घेतोय. धावसंख्या पोचते 9 या आकड्यावर, 9 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील म्हात्रे, अमर ठाकूर महागाठ पडत आहेत. पण किती वेळ
स्वतःवरचा आत्मविश्वास झाकून ठेवतील, आणावा लागेल जगासमोर स्वतःला, ज्यासाठी पहिल्या क्रमांकाचं षटक अमर ठाकूर स्वीकारत आहेत त्यासाठी ती तयारी आता दिसून येते. हा जो एक चांगला बॉल त्यांनी हाताळलेला आहे, पिच बॉक्सचा खूप चांगला वापर करताना, पिचिंग झोन मनात ठेवताना, फलंदाजाचा स्टान्स ओळखताना आता तो बदल गोलंदाजीमध्ये अमर ठाकूरचा कामी येतोय. धावसंख्या झालेली आहे 10, बिनबाद 10. बाउन्सर स्लॅश केलंय, ट्रॅप होता कव्हर पॉइंटला आणि अशा पद्धतीने फलंदाज पहिला बाद होतोय. आदर्श 11 पडलेगाव संघाचा, धावसंख्या 10, गडीबाद 1. मात्र एका बाजून एक चांगले स्टार्ट देताना पाहायला मिळालेले आहेत, पण आता दुसऱ्या बाजून देखील ती 7 अपेक्षित असते. बाद होणारे फलंदाज आहेत स्वप्नील बाद झालेले आहेत. एक उत्कृष्ट फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळ खेळला होता. सात धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे 10, गडीबाद झालेला आहे 1. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर ठाकूर चॉप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये, पण प्रोटेक्शन डीप मध्ये सुद्धा आहे. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय, बॉलिंग गेला थ्रो, चुकीचा कॉल, चुकीला माफी नाही, बॅक टू बॅक धक्के बसतायत आदर्श 11 पडलेगाव संघाला. पूर्वार्ध चांगला राहिला नाही सोनारपणाचा, पण उत्तरार्ध या षटकाचा खूप चांगला. फलंदाज धावाच्या रूपात बाद. आवश्यकता तर धावांची आहे, पण धावांची गरज पूर्ण करण्यासाठी जास्त घाई करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जर आपण चौकार षटकार खेचू शकतो, आपल्याकडे गॅपशॉट सिलेक्शन आहे, तर ही एक धाव घेण्याची घाई का. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण झाली होती, पण पुन्हा एकदा तो घाई करण्याचा प्रयत्न नडलेला आहे आणि दुसरा फलंदाज बाद झालेला आहे टीम आदर्श 11 पडलेगाव संघाचा. धावसंख्या 11 झाली, गडीबाद झाले 2. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दक्ष मात्रे नॉन सेकंडला असतील, शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या षटकातला. अमर या ठिकाणी खूप चांगली वापसी करतोय आपल्या संघासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड. ज्या शैलीदार गोलंदाजांचा मी आढावा दिवसभरामध्ये घेतला, त्यामध्ये हा देखील त्याच यादीमध्ये येतोय. अमर ठाकूर यांची देखील शैली गोलंदाजीची फलंदाजांना संभ्रमात टाकणारी आहे. एक धडधाकड शरीयष्टी आणि तितका वेगाने तो पळत नाहीये, पण शोल्डरचा यूज कंट्रोल्ड आहे, त्याचमुळे तो पेस देतोय, बॉलला बाउन्स देतोय. डॉट बॉल येण्याची अपेक्षा नेहमीच असते, पण ऑफ साइडला एक क्लासिक ऑफ ड्राईव्ह, उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न पडतोय कमी आणि मी ते 4 धावांच्या मी येतोय चौकार. मी टोटल संघ आहेत जवळपास 92 आणि 92 संघांपैकी 48 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं विशालजी 48 संघ पूर्ण झाल्यावर सुद्धा अजून संघ प्रलंबित असतील, खेळण्यासाठी उत्सुक असतील, पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व
ज्याची पहिली एंट्री त्याला आपण वेळापत्रकामध्ये घेतो। आणि खरं तर शिस्त, जशी मी पहिली स्पर्धा केली होती 3 वर्ष अगोदर विशाल म्हात्रे यांची, तेव्हा मला कळलं की इतकी शिस्त लागू केली जाऊ शकते, फक्त आपण तो विचार केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे। थोडा त्रास होईल सुरुवातीला, पण त्यानंतर सर्व काही पूर्ववत होते। बघा, एकही संघ उशिराला नाही, एकही नाही, 12 संघ आज पूर्ण दिवसभरामध्ये खेळले, पण एकाही संघाने उशिरा ऍबसेंटी दिली नाही। प्रत्येक जण वेळेत आलेला आहे, ऍबसेंटी कोणाचीच नाही, उशिरा कोणीच नाही। मयूर साठी बक्षीस आहे 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं। विशाल म्हात्रे डीजे यांच्याकडून मयूर ठाकूर यांच्यासाठी 3 षटकारांसाठी लगातार 3000 रुपयांचं बक्षीस। आणि अमोल यांना 3 विकेटसाठी 3000 विशाल म्हात्रे यांच्याकडून, दोघांसाठी बक्षीस, मयूर आणि अमोल। एक टेक्निकल बॅटर आहे जर आपण फलंदाजाचा विचार केला तर, पण कनेक्शन होणं आवश्यक असतं। मयूर त्या ठिकाणी एक टेक्निकली एक शांत डोक्याचा, ग्राउंड स्ट्रोकवर तो जास्तीत जास्त निर्भर राहतो आणि एक लेदर क्रिकेटरचा फील येतो जेव्हा मयूरकडे पाहतो। तर बघा, बाडूला रोल केलं, पूर्णपणे गिरकी घेतली, हा स्ट्रोक खेळताना बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालाय। शफल होणं म्हणजे थोडंसं तुमचं नुकसान असतं, कारण बॉलर लगेच त्याच गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेतो। यावेळेस स्टंपवरून बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे, त्याच मी येतोय हा डॉट बॉल, धावसंख्या 17, गडीबाद झालेले आहेत 2। यावेळेस बघा, ऑन साईडला स्लॉग केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण ते पाहतच राहतील, फक्त पाहत राहतील। बॉल सीमारेषा पार, फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषाच्या पलीकडे जाणारा येतोय हा गगनभेदी षटकार। पोचते 23 या आकड्यावर अमोल पाटील वरती विकेट, ना पुन्हा एकदा शफल झालंय, पण यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल। वाईट बॉलची खूण पंच करतायत समालोचन कक्षामध्ये। काही चुका घडतायत, जर आपण पहिल्या षटकात देखील पाहिलं तर काही मिसफील्ड आपण पाहिल्या। अमोल पाटीलच्या षटकामध्ये वाईट बॉल्स येतात, एक षटकार आलाय, बॅक टू बॅक 2 बॉल आलेले होते, पण त्यानंतर एक मोठा स्ट्रोक तो दडपण बाजूला सारणारा होता। फलंदाज आता सक्रिय झालेले आहेत, मोठ्या धावसंख्येसाठी त्यांचे प्रयत्न दिसून येत आहेत, धावसंख्या 24। पायांची स्ट्राइड मोठी केली आणि त्यानंतर आडव्या पटीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मयूर ठाकूरचा। मयूरचे आपण जर डॉट बॉल्स पाहिले तर एकूण 3 डॉट बॉल्स, 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 11 धावांवर तो खेळतोय। दक्ष म्हात्रे आतापर्यंत खाता खोलू शकले नाहीये। फुलरिंगचा बॉल ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, थोडे चुकलेत, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न, थोडे फंबल, 2 फलंदाज एका साइडला, पुन्हा एकदा काही, अजूनही जखम कुठेतरी झाली नाहीये बरी, पण त्या ठिकाणी पुन्हा एकदा जखम होते। टीम आदर्श 11 पडले गावला, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन। क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय येईल। त्या ठिकाणी आपण आता वॉर्डरूम मध्ये येतोय, कुठला फलंदाज बाद झालेला आहे ते चेक करण्यासाठी आपण येतोय। बघा, आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याचमुळे आता आपण सर्व गोष्टी शोधतोय। आपल्या संघाच्या बाजूने निर्णय कसा राहील त्यासाठी या सर्व गोष्टी आपण संघांच्या वतीनं मागणी करताना पाहिलेलं आहे। धावसंख्या थांबले या अगोदर 25 या आकड्यावर, फलंदाज तर बाद झालाय पण कोण, त्याची शहानिशा करण्यासाठी आपण SMD लाईव्हच्या वॉर्डरूम मध्ये विशाल म्हात्रे स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपले पंच देखील पोहोचतायत त्या ठिकाणी। तर पाहूया निर्णय काय येतोय, बाळा इकारे सर। पण आता या 2 षटकांचा आपण आढावा घेतला तर 1 षटकार आलेला आहे, 1 चौकार आलेला आहे, ओव्हरथ्रोच्या धावा मिळालेल्या आहेत आदर्श 11 पडलेगाव या संघाला। तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच, फक्त फलंदाज कुठला बाद झालाय, नवीन फलंदाज तयारीत राहायचा आहे, आपण नवीन फलंदाज तयारीत राहायचा आहे त्या ठिकाणी। आपण पाहूया नक्की घडलंय काय। किंग ट्रॉफी 2024 वितेश्वर क्रिकेट संघ उसरगर या संघाच्या वतीनं आयोजन, नेहमीप्रमाणे ऑल इज वेल,
कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय विनोददादा रतन पाटील काटई तसेच उपाध्यक्ष सन्माननीय आदेशदादा भगत दिवा यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे. सन्माननीय पांडुरंग संत साहेबांचा आशीर्वाद या स्पर्धेला नेहमीच मिळालेला आहे. तर या सर्व महानुभाव आदरणीय व्यक्तिमत्वांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने प्रत्येक वर्षी क्रिकेटपटूंना एक चांगली स्पर्धा देण्याचं काम सन्माननीय विशालजी म्हात्रे हे करत असतात. आणि त्याचमुळे त्यांच्या मेहनतीला आपलं पाठबळ देताना प्रत्येक संघ योग्य त्या वेळेत येतो, स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपली देखील मेहनत घेतो. तर जसा उल्लेख मी शिस्तीचा केला होता की शिस्त कुठल्याही स्पर्धेला सप्त तारांकित बनवते आणि त्याच शिस्तीचं नेहमीच आपण किंग ट्रॉफीमध्ये योगदान पाहतो प्रत्येक संघाकडून आयोजकांकडून. यस विशालजी, मयूर फलंदाज बाद झालेत, मयूर बाद आहेत, चला या मयूर बाहेर. मयूर थोडे निराश आहेत, नाराज आहेत, कारण खूप काही देऊ शकले असते आपल्या संघाला. काही फुटबॉल फक्त फरक होता, पण त्याचमुळे नियम नियम आहेत. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते प्रॉपर जे काही आहे ते तुमच्या समोर. बघा मयूर थोडे मागे राहिले बघा या ठिकाणी, त्याचमुळे त्या गोष्टीची चर्चा. बघा अजूनही त्यांनी बेल्स डाऊन केले होते, आता बाहेर गेले. बघा आता बाहेर गेले आणि बेल्स डाऊन झाल्या. मयूर त्या ठिकाणी बाहेर गेले क्रीजच्या, त्या गोष्टीची दखल घेतली. जेव्हा बाहेर गेले तेव्हा आपण बेल्स डाऊन होताना पाहिलं, कारण बघा पॉपिंग क्रीज मधून तुम्ही बॅट उचलली होती जेव्हा बेल्स डाऊन झाल्या. तुम्हाला देखील पाहायला मिळेल एसएनडी लाईव्हवर सर्व गोष्टी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने स्क्रीनवर पाहायला मिळतील. जे काय आहे तुमच्या समोर, दूध का दूध, पाणी का पाणी. नवीन मेडल मैदानाच्या आत दक्ष म्हात्रे यांच्या सोबतीने पोहोचणार आहेत वैभव म्हात्रे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 25 माफ करा 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन षटक स्टार्ट होते आणि नवीन षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज रिद्धेश. अराउंड विकेट विथ बाउन्स ऑन साइड ला पुल करायचं आहे, पण बॉल फ्रेंच च्या पलीकडचा, व्हाइट बॉल ची एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर, 26 रन्स ऑन बोर्ड. आदर्श इलेव्हन पडले गाव एका चांगल्या पोझिशन मध्ये. जय गावदेवी आर एम इलेव्हन सोनारपाडा या संघाकडून पलटवार होतोय का, कारण आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये तेच पाहिलं. बाउन्सला कंट्रोल मध्ये घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. 140 ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळालेली आहे. रॉकेट डिलिव्हरी बाय बॉलर रिद्धेश पाटील. तुमच्याकडे आहे एक लायसन्स, त्या गोष्टीचा फायदा नक्कीच तुम्हाला उचलायला हवा आणि गोलंदाज तेच करताना पाहायला मिळाले रिद्धेश, कारण डॉट बॉलची प्रायोरिटी आहे. जितके जास्त डॉट बॉल तितकं दडपण कमी होणार आहे या सामन्यावरचं. गोलंदाज तेच करताना पाहायला मिळते. ऑनसाईडला पुल केले, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत मिडविकेटला. उंच उडी घेतात, त्यांची उंची पडली कमी आणि मिळाली 4 धावांची. मी येतोय हा नशिबाचा चौकार 1-2 का 4. हो उलट दिशेने आता फटक्यामध्ये देखील तुम्हाला इम्प्रोवायझेशन पाहायला मिळते. या अगोदर एक चौकार आला, तो म्हणजे कुठे तर मिडविकेटला, त्यानंतर आला बॅकवर्ड पॉइंटला, बॅक टू बॅक दुसरा चौकार. येतोय फलंदाज दक्षच्या बॅट मधून. सोनारपाड्याच्या त्यांनी त्यांची गोलंदाजी फलंदाजी पेक्षा स्ट्रॉंग आहे असंच वक्तव्य केलं होतं. आहे स्ट्रॉंग, नो डाऊट अबाउट इट, पण काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजांकडून काही चुका होत आहेत, त्यावर थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल गोलंदाजांना. रिद्धेश तयार, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय हलक्या त्याने. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, काऊ कॉर्नरला. एक सिंगल होते पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. दोन धावांची होते वाढ, दोन धावांच्या वाढीने धावपळ पुढे पोहोचतोय. आता अक्षय सांगतील 36 या आकड्यावर 36 रन्स ऑन बोर्ड. बॅकलिप, हायर बॅकलिप, लोअर बॅकलिप,
त्याचा अचूक वापर योग्य त्या वेळी केलाच गेला पाहिजे आणि या ठिकाणी तेच केलं जातं. ग्राउंड स्ट्रोक साठी बॅकलिपला खाली घेतलं आणि तो दोन दोन धावा वसूल केलेला आहे. धावसंख्या 36. मग या वेळेस पुन्हा एकदा चिप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला. मनमोहन बॉल कलेक्ट करते तोपर्यंत एक सिंगल होईल पूर्ण. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे जाते 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. षटकातला आता शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलसाठी रितेशने नक्की काय ठेवलंय बाकी, कारण जे 5 चेंडूंमध्ये करता आलं नाही पुढच्या शेवटच्या चेंडूवर करतील का. या ठिकाणी वैभव यांच्याकडे पहिल्यांदा संधी आली स्ट्राईकवर मोठ्या फटक्याची निवड करतील का. बॅटची एज बॉल मागे शॉर्ट स्टॉपला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. एक सिंगल मिळणार आहे. सन्माननीय राजूदादा पाटील विद्यमान आमदार कल्याण ग्रामीण यांच्या बॅनरच्या खाली कोणी बसले तर आपण कृपया बाजूला व्हायचंय प्लीज. सन्माननीय कौसा संघाचे प्लेयर आपण राजूदादांच्या बॅनरच्या खाली बसलेले आहात. कृपया आपण सर सचिन तेंडुलकर कक्षामध्ये बसा. या मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची योग्य अशी व्यवस्था आहे. आपण देखील त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. धन्यवाद कौसा. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 38 धावा 3 गडी बाद. छोटासा ड्रिंक सर्विंग आपण घेतोय आणि ड्रिंक नंतर पुन्हा एकदा लाईव्ह एक्शन मध्ये येणार आहोत. आपण दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना आता त्या प्रतिष्ठेवर काम करावं लागेल. मी मागच्या सामन्याची चर्चा करत होतो अक्षय. मागच्या सामन्यामध्ये आपण जर दातिवली संघाचा स्कोअर कार्ड बघितला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 33 होता आणि पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा त्यांना जोडता आलेल्या आहेत. तर क्रिकेटच्या खेळामध्ये परत येण्याची संधी मिळते आणि पाहूया ती संधी आता जय गावदेवी आर एम 11 सोनारपाडा या संघाला मिळते का. एका बाजूने पडलेगाव. पडलेगावचा बॅटर दक्ष मात्रे आता सेट झालेला आहे. चौकारांच्या माध्यमातून तो चोख प्रतिउत्तर प्रतिस्पर्धी संघाला देतोय. त्याचप्रमाणे त्याच्या खेळाडूंकडे देखील लक्ष असणार आहे. एका बाजूने वैभव मात्रे ज्यांच्या वतीने एक सिंगल पूर्ण झाली शेवटच्या बॉलवर. ते सुद्धा एक चांगले दावेदार आहेत. मोठ्या फटक्यांसाठी त्यांना नेहमीच आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे ही पुढची 2 षटक कुठल्या संघाच्या पक्षात जातील हे आता सांगणं थोडंसं चुकीचं ठरेल. नवीन गोलंदाज मार्कवर अनिकेत पाटील याची चर्चा आपण करत होतो. येस चर्चेमध्ये तुम्ही राहाल. जर तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे तर चर्चा तुमच्या नावाची होईल. आता अनिकेत पाटील यांची शैली आपण या अगोदर पाहिली होती. जे नवीन प्रेक्षक SMD स्पोर्ट्स लाईव्ह वर आलेत आता अनिकेतची शैली बघा. पण समोर वैभव मात्रे. आत्मविश्वास आहे त्याच्या चेहऱ्यावर. आपल्या संघासाठी मी 100% मेहनत घेईन ती भावना देखील दिसून येते. बॉलर तयार अनिकेत पाटील. पेस बघा विकेटकीपर. या ठिकाणी फलंदाज बाद झालेत कॉट बियाच्या स्वरूपात. विकेटकीपरचं कौतुक. अमर विकेट सिद्धेश विकेटकीपिंगचा विकेट पाहायला मिळाले. इतक्या वेगवान चेंडूला हातात सामावून ठेवणं खरं तर कठीण आहे पण त्या ठिकाणी जमून घेतले सिद्धेशने पकडले कॅच. फलंदाज होत आहेत बाद. अनिकेत पाटीलला मिळते सफलता. कारण यष्ट्यांच्या मागे जे 2 क्षेत्ररक्षक असतात फाईन लेगचे आणि थर्ड मॅन आणि विकेट किपर यांच्याकडे एक्स्ट्रा पेसने चेंडू जात असतो आणि तेच तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. आणि विकेट किपर सिद्धेशने डावीकडे सरकताना एक हातात तो कॅच कम्प्लीट केलेला आहे आणि तो धक्का मिळतोय टीम आदर्श 11 पडलेगाव या संघाला. वैभव बाद झाले. वैभवच्या जागेवर अक्षय त्यांच्या आतमध्ये पोहोचतील. बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते खूप कठीण असतं. ऑफ स्टंपच्या क्रीज बॉक्सच्या अगदी कोण्यावर पोहोचले ते स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि बघा सिद्धेश पूर्णतः डावीकडे सरकले. बॉडी बॅलन्स चुकला होता पण त्यांनी शेवटपर्यंत चेंडूवरची नजर सोडली नाही आणि अनिकेतच्या खात्यात ती विकेट गेलेली आहे. सुरुवात चांगली या चौथ्या षटकाची. टीम जय गावदेवी आर एम 11 सोनारपाडा या संघासाठी. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय मात्रे पोहोचतील. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 4 गडी बाद. 38 धावा 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त चांगली सुरुवात करायची नसते तर मध्यांतर शेवट या गोष्टीवर देखील फोकस राहावं लागतं आणि तेच आता फोकस राहिलेले आहेत गोलंदाज सोनारपाडाचे. अमोल इकॉनॉमिकल राहिला. अमर ठाकूर एक्सपेन्सिव्ह. सिद्धेश पाटील एक्सपेन्सिव्ह. अनिकेत पाटील या षटकाची चांगली सुरुवात करताना रनमध्ये थोडा मिस्टेक आहे. त्याचमुळे डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. जातोय हा गोलंदाज पुन्हा आपल्या जागेवर. थोडासा तिरकस असा रनअप आहे जसा कपिल पाटील यांचा आपण पाहतो वाडेघरचे.
फुललींचा बॉल ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. त्या ठिकाणी बेल्स डाऊन झालेत वाटतं. हिट विकेट का बोल्ड झाले. ओके फलंदाज बोल्ड झालेले आहेत आणि बघा बॅक टू बॅक दोन धक्के ब्रेस कंप्लीट केलेले आहे गोलंदाजाने आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक गरुड झेप घेतोय गोलंदाज अनिकेत पाटील. थँक यू. सूर्यप्रकाश थोडासा तिरकस झाल्यामुळे बेल्स ट्रिप होत झाल्यात की नाही ते सुद्धा इकडे समालोचन कक्षामध्ये दिसत नाही आहे. पण थँक्स टू अंपायर त्या ठिकाणी लगेच अजीम अमदुल्ले सर ज्यांना मी नेहमीच रात्रीचे उत्कृष्ट पंच म्हणून ओळखतो ज्यांची पूर्ण जर कार्यकृत पाहिली तर अगोदर ते क्रिकेटर त्यानंतर संघ मालक त्यानंतर आता अंपायर. आपण जर बॉलिंग एंडला पाहिलं तर महेंद्र सर आपण पाहतोय चांगली कामगिरी प्रत्येक पंचांची या स्पर्धेसाठी. बाळा इकारे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. धावसंख्या 38. ब्रेस कंप्लीट केले हॅट्रिक पूर्ण होईल का. बॅक टू बॅक दोन फलंदाज अनिकेतने बाद केलेले आहेत. राकेश कुंभार स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. ओ स्वीप केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअरला पोहोचतील. एक सिंगल होते पूर्ण दुसरीचा प्रयत्न. आता थोडासा सावधानीचा खेळ. आपण जर पहिल्या दोन षटकात पाहिलं तर धावांसाठी धावाधाव चालू होती. कॉलिंग मिस्टेक झाली होती पडलेगावची पण तरी देखील काही धावा मिळाल्या थँक्स टू बॅटर दक्ष म्हात्रे अँड मयूर ठाकूर. त्यानंतर वैभव म्हात्रे एक अक्षय म्हात्रे शून्य. राकेश कुंभार आता एक धाव पूर्ण केली. सेकंडला आता दक्ष अजूनही मैदानाच्या लक्ष देऊन फलंदाजी करतोय. त्याचमुळे त्याच्याकडे शैली आहे मोठ्या फटक्यांची. फायदा होईल का पडलेगावला. धावसंख्या जाते 39 वर. स्विचिट आहे क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑनला गोलंदाज पोहोचतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट बाय बॉलर अनिकेत. फलंदाज होत आहेत बाद. दक्ष बॅक टू पॅव्हिलियन. केला होता आठवतोय दातिवली संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये होता. त्यानंतर पुढची दोन षटक चौथा आणि पाचवा आगासांनी आपल्या नावावर केलं. त्याचमुळे सर्व षटकांवर सर्व स्पर्धेवर बॅक टू बॅक दुसरा पुन्हा एकदा या षटकातला चौथा अनस्टॉपेबल बॉलर मिस्टर अनिकेत पाटील. पडलेगाव संघाला करावा लागेल. पाहूया शेवटच्या बॉलवर धावा येतात का. एका बाजूने पुन्हा एकदा अनिकेतची वचक या डावावर पाहायला मिळते. धावसंख्या 7 गडी बाद 39 धावा चौथ्या षटकातला शेवटचा बॉल. ड्राइव्ह केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल होईल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण आताच
कमी विकेट हातामध्ये असताना घाई करण्याची गरज नाही, कारण यानंतर अजूनही सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. चार षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली आदर्श इलेव्हन पडलेगाव या संघाची 7 गडीबाद 40 धावा 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, फक्त 2 धावा खर्च करून 4 विकेट घेतले, यालाच म्हणतात दमदार पुनरागमन. अनिकेत पाटील कडून टीम जयगाव दवी आरएम 11 सोनारपाडाचा. शेवटचे 6 चेंडू बाकी, धावसंख्या झालेली आहे 7 गडीबाद 40. सन्माननीय प्रमोद दादा म्हात्रे किंवा सन्माननीय सुखदेव काका पाटील, आपण जर या ठिकाणी सुखदेव काका म्हात्रे विशाल दादा चुकवता आपण सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे आणि सन्माननीय प्रमोद दादा म्हात्रे आपण जर या ठिकाणी मैदानात आहात तर मी नम्र विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे आणि सन्माननीय प्रमोद दादा म्हात्रे आपणास मी नम्र विनंती करतोय या व्यासपीठावर. ओ स्ट्रेट हिट आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उंच उडी घेतोय, बॉल हातल्या कक्षेत घेतोय, आपल्या हातात पिसावतोय आणि या ठिकाणी 8वा धक्का बसतोय आदर्श इलेव्हन पडलेगाव या संघाला. होते जेव्हा तुम्ही एकच चांगलं क्रिकेट आयुष्यभर खेळता, तसा उल्लेख आपण आता केला सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे अजूनही ते खेळत आहेत, तर ती प्रेरणा घ्यायला हवी तरुणांनी की आपण इतकं लांबपर्यंतचं क्रिकेट कसं खेळू शकतो, कारण प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. आजकाल आपला आहार बदललेला आहे, आपली जगण्याची शैली बदललेली आहे, त्याचमुळे इतक्या लांबपर्यंत म्हणजे ओव्हर 60 आहेत सुखदेव काका आणि तितकं क्रिकेट खेळणं खूप कठीण आहे, पण नक्कीच आदर्श ठेवला पाहिजे सुखदेव काकांचा प्रत्येक तरुणाने. जितेश पाटील नवीन फलंदाज धाव्या नंबरवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा क्रमांक तुमचा कुठला आहे ते लक्षात घ्यायचं नसतं, तुम्ही तुमच्या संघामध्ये आहात, 100% योगदान द्याल तोच प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आदर्श इलेव्हन पडलेगाव संघाकडे, अजूनही संधी आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोठे स्ट्रोक आले तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो या सामन्यामध्ये डिफेंड करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला जितेश, राकेश कुंभार नॉन स्ट्रायकिंग एंडला, रिद्धेशने या षटकाची सुरुवात विकेटने केलेली आहे. मागच्या दोन्ही षटकामध्ये विकेट सुरुवात झाले, हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, डीप मधून पुढे देतो, परत एक सिंगल मिळेल, सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 41 आकड्यावर 8 गडीबाद 41 धावा 41 रन्स ऑन बोर्ड 8 विकेट जाऊन. सुरुवात खूप चांगली झाली होती, पहिल्या 3 षटकामध्ये धावा होत्या 36, त्यानंतर धावांचा आलेख उसरलेला आहे. मागच्या षटकात 2 धावा आल्या 4 विकेट्स, या षटकाची सुरुवात विकेटने आणि 1 धाव आतापर्यंत आली आहे. तर यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकावर तुम्हाला लक्ष द्यायचं असते, कुठल्याच षटकाला कॅज्युअली घ्यायचं नसते. मी धावा करेन हा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल, फक्त बोलून चालत नाही, करून दाखवावं लागतं. 8 गडीबाद 41 आणि करून दाखवण्यासाठी अजून 4 चेंडू बाकी आहेत पडलेगावकडे. फोर्स केलंय बॉलला, ताकद आहे, नजाकत आहे, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे का? तर येस डेफिनेटली फलंदाज नाराज निराश, इतका सुंदर फटका खेळू होता ते बाद विकेट डाऊन. सुद्धा करूया जे दोन्ही झेल त्याने टिपलेले आहेत, खरंच कठीण होते आणि एक चूक आणि प्रतिस्पर्धी संघाला 6 धावा, तर या गोष्टीला आपण नक्कीच लक्षात घ्यायला हवं की क्षेत्ररक्षण हे एक जमेची बाजू आहे आणि त्याचमुळे तुम्हाला फलंदाजी मिळते नाही मिळते, गोलंदाजी मिळते नाही मिळते, पण तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी तर 100% मिळणार आहे. त्याचमुळे प्रूव्ह युअर सेल्फ, डू युअर बेस्ट, तेच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ऋषिकेशच्या वतीनं. शेवटचा फलंदाज संघातला सुजल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्ट्रायकिंग एंडला, 3 चेंडू बाकी आहेत अजूनही पडलेगावकडे. टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचा पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल, सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोहोचेल 42 आकड्यावर 42 रन्स ऑन बोर्ड.
अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्व गडी बाद की पन्नासच्या पार, या दोन गोष्टींवर आता प्रेक्षकांचं लक्ष असेल. पन्नासच्या पार की सर्व गडी बाद, दोन चेंडू बाकी आहेत. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जितेश आपण पाहतोय. जितेश एका स्ट्रॉंग माइंडसेटने आता तो स्टान्स घेतोय आणि पाहूया त्यांचा माइंडसेट धावा देऊन जाईल का आदर्श इलेव्हन पडलेगाव या संघाला. लेफ्ट हँडेड बॅटर, बॉलिंग मार्कवर रितेश, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. अटेम घ्यायचा आहे की नाही घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं शेवटच्या मोमेंटला. तुम्ही अशा चुका करू शकत नाही. अशा वेळेला तुमच्या आवाक्याच्या बाहेरचे बॉल सुद्धा अटेम्प्ट करायचे असतात, कारण संधी पुन्हा मिळणार नाही. व्हाईट बॉलची अपेक्षा ठेवायची मान्य करतो, पण कुठल्या वेळेला शेवटच्या मोमेंटला व्हाईट बॉलची अपेक्षा ठेवून चालत नाही. तुमच्या आवाक्यात बॉल आहे, अटेंड करा. यावेळेस बघा बॉलला स्लॅश केलं क्षेत्ररक्षक डीप कव्हरचा, पोहोचेल बॉलवर पण तो फक्त राहील हताश, राहील निराश. या शेवटच्या बॉलवर आलाय चार धावा, सौकार मिळतोय पडले गावला. अशा पद्धतीनं पाच षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पाच षटकां समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे 46 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 47 धावांची. शिल्लक असतील बॉल 30 चेंडू 47 धावा, 30 balls and 47 runs required to win. टीम जय गावदेवी आरएम 11 सोनारपाडा. पहिला डाव संपलेला आहे आणि दुसऱ्या डावामध्ये धावा वाचवल्या जातील की धावा बनवल्या जातील याचं विवरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया गायक, सूत्रसंचालक, गीतकार सन्माननीय विनोद पाटील सर. तर नितेश संते या ठिकाणी आहेत आणि विनंती करून नितेश संते यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मनीष पाटील सर मॅन फ्रॉम बाईंदर यांचा सन्मान करायचा आहे. त्यांनी सन्मान या ठिकाणी केला जाईल मनीष पाटील सरांचा. तर मनीष पाटील सरांचा सन्मान होतोय. खरं तर विशाल पाटील, मनीष पाटील, विशाल मात्रे, मनीष पाटील यांचे फार जवळचे संबंध आहेत आणि दरवर्षी किंग ट्रॉफीला ते आवर्जून येतात, या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत आणि अत्यंत दर्जेदार समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना आपण बघू शकाल स्क्रीनवरती. इथे संत यांच्या शुभासे विशाल मात्रे देखील आहेत. तर मनीष पाटील सरांना पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच शेड्यूल फार व्यस्त असेल, उद्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना इथून रवाना व्हायचं आणि त्यासाठी ते मात्र आता इथून या स्पर्धेला निरोप देतात. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मॅच कडे 47 करायचे आहेत. गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडाला
एक वे अशी होती की सुरुवात अशी जबरदस्त झाली होती मैदानावरती पडल्याची की वाटलं होतं की धावसंख्या 50 पुढे जाईल. पण त्यानंतरचं कमबॅक आपण बघितलं. पहिलं षटक अमरने हाताळलं होतं, 16 धावा आल्या होत्या. पण त्यानंतर अमोलच्या षटकामध्ये 9 धावा आपण बघितल्या. त्यानंतर रिद्धेश आला डाव्या हाताचा गोलंदाज, त्याने 13 दिल्या. त्यानंतर आपण बघितलं अनिकेतच्या षटकामध्ये केवळ 2 धावा आले आणि अंतिम ओव्हरमध्ये रिद्धेशच्या आपण बघितलं तर 6 धावा तिथे आल्या होत्या. म्हणजे चांगलं कमबॅक. आज आपण या गोष्टी सातत्याने बघितलेल्या आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये धावा होतात, नंतर होत नाही, किंवा आधी नाही झाल्या तरी नंतर होतात. असा चढ उतार आपण आज प्रत्येक मॅचमध्ये बघत आलेलो आहे आणि हा खेळत असा असतो. या खेळामध्ये चढ उतार, अप्स अँड डाऊन सातत्याने आपण बघत असतो. या 47 संरक्षण मैदानावरती आदर्श क्रिकेट संघ पडले गावला इथून करायचं आहे आणि बॉलिंग मार्ग स्वप्नील, स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय अनिकेत. पहिलाच बॉल लॉब केला मिड ऑफच्या वरून, क्षेत्ररक्षक येतात, चेंडूच्या पर्यंत पोहोचले नाही. या दरम्यान 2 धावा पूर्ण होता आणि तिसऱ्या धावेसाठी अनिकेत तिथे मात्र आला होता अर्ध्या विकेट वरती. पण 2 धावा येतील. मागच्या मॅच मध्ये योगेश पाटीलने पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकलं, 50 धावा 19 बॉल मध्ये केल्या. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील योगेशला देण्यात आला. 75 धावा केल्या होत्या. आजच्या दिवसातील ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या आपण बघितली सोनारपाडा संघाकडनं उंबरडेच्या अगेन्स्ट आणि या मॅच मध्ये त्यांना 47 करायचे आहेत. स्वीप करताय, चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. धावसंख्या धावफल गर्दी आपण बघतोय, 19 झाले ती 3, टार्गेट 47 आहे. आणि इथून आपण बघितलं तर 9.40 हा रिक्वायर्ड रेट या ठिकाणी बघायला मिळतोय. त्यामुळे फारसा दबाव नाही आहे. सोनारपाडा संघ नेहमीच त्यांच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो. यंदाच्या हंगामात बॉलिंगमध्ये कुठेतरी संघाची कामगिरी मनासारखी होत नाही, पण बॅट्समन अत्यंत चांगल्या पद्धतीने धावा करत आहेत ही एक जमेची बाब आहे. आणि इथून मात्र या इनिंगमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, 46 रोखलं पडले संघाला. हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट या ठिकाणी दाखवत असताना आणि योगेशकडे सगळं काही, फटक्यांचं कोठार आहे, वे प्रसंगी तो गेअर बदलतो, मैदानाची सिच्युएशन काय आहे हे त्याला माहीत आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट तो नेहमी खेळत असतो की मैदानावरती आता 47 त्यानुसार तो त्याची इनिंग बिल्डअप करतो, त्यानुसार धावा करतो, त्यानुसार समोरच्या संघाला तो टार्गेट करतो. इथून सिंगलने स्ट्राईक वरती आणल्या आणि घेतला संघ दाखल कधी 4. स्वप्नील म्हात्रे ओव्हर द विकेट, हा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिडॉनला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, केवळ एकच जाव येईल आणि एका धावेने धावसंख्य धावपल कधी जाऊन पोहोचले 5 घरात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 जाव आल्यात. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आहे. खरं तर 9 मॅच कव्हर करायचे होते, पण आज सगळ्याच मॅचेस शेवटच्या ओव्हर पर्यंत जाताना बघितल्या आणि त्यात आपण बघितलं खंबालपडा देसाई मॅच, त्या मॅचमध्ये भरपूर वेळ खर्च झाला. कारण ती मॅच शेवटच्या बॉलपर्यंत 62 धावा स्कोर लेवल झाला होता, विकेट लेवल झाले होते. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू गेला सीमा पार, येतोय हा पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं अत्यंत सुंदर असं टेलिकास्ट. पंकज माळी, आशिष गायकवाड, भूषण, विपुल, प्रतीक इथून मात्र फ्रंट फुट वरती पाठवला लॉगच्या वरून, आणखी नेकला जेव्हा फटका, 6 धावा. वरती कोण करणार राज, हे 6व्या दिवशी आपल्याला कळेल. धावा धावपळ करते 15, अत्यंत चांगली बॅटिंग आपण बघितलं.
सिंगल ने खरतर सुरुवात केली आणि त्यानंतर हे दोन लाजवा फटका एक आपण बघितला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पुढे स्टेप आउट झाले. फुटवर्क खूप चांगलं आहे योगेश, तांत्रिक दृष्ट्या तो नेहमीच सक्षम राहिलेला आहे आणि पदल ते दाखवत असताना मैदानाच्या चौफेर व्ही शेप मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. विशेष म्हणजे तो मेरिट वरती बॅटिंग करतोय, जसा चेंडू तसं त्याचं उत्तर असं आपण बघितलं. हा चेंडू पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द विकेट लॉंगांच्या वरून पाठवला 6 धावांसाठी. रिव्हर्स खेळताय, चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सागर पाटील लिटिल मास्टर. आणि एक धाव या दरम्यान डाव संख्या धावपळ कधी बघतोय आपण, 16 धावा झाले आहेत. टार्गेट 47 आहे, अजूनही इथून 31 धावांची गरज. बघा, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर हा पुरस्कार खरंतर दिला जाईल. पण हे पुरस्कार देताना फायनलचा अजिबात विचार केला जाणार नाही, सेमी फायनल पर्यंत हे गुण या ठिकाणी काउंट केले जातील. ओ हो, यावेळेस मात्र आणखीन एक देखणा विलोभनीय चमत्कारिक फटका चौका. आणि या चौकाराने आपण बघताय धावसंख्या धावपळकडे जाऊन पोहोचली 20, अजून इथून 27 धावांची गरज असेल विजयासाठी. एकही विकेट नाही आहे, एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती सोनारपाडा संघाकडनं. आपण बघताय हा चेंडू ऑन साईडला, बॅटचा स्विंग बघा, मोठ्या बॅकलिफ्टने नेहमी खेळत असतो. त्यावेळेस मात्र चकवलंय बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ पाटील. अत्यंत चांगले ऍक्शन आहे, यंगस्टर आहेत, नवीन नवीन खेळाडू पडले संघामध्ये बघायला मिळतात आणि हे खेळाडू पुढे जाऊन या संघासाठी नक्की चांगली कामगिरी करतील. पण सातत्याने खेळावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल, चुका जरूर होतील, त्यातून शिकावं लागेल. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिल्डरच्या डोक्यावर ना हा चेंडू गेला सीमापार. योगेश पाटील वायपीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. योगेश पहिल्या मॅच मध्ये 50 केले होते आणि कुठेतरी तो फॉर्म या मॅच मध्ये दिसतोय. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार, 21 वरती नाबाद आहे. हा चेंडू मिड ऑफला सापडले गेले, फलंदाज बाद, मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं पण हा चेंडू डोक्यावर नाही पाठवता आला मिड ऑफच्या. आणि अशा प्रकारे योगेश पाटील बाद होतोय मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या धावपळकडे बघतो आपण 26, अजूनही 21 धावांची गरज आहे. स्पर्धा आपण बघतात किंग ट्रॉफी 2024 आयोजक आहेत वेतराळेश्वर क्रिकेट संघ उसरघर. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक आम्हाला त्यांच्या वतीने प्राप्त झालंय. असे आदरणीय कल्याण ग्रामीण व महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूदादा पाटील आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आयोजक विनोददादा पाटील, राजूदादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रथम पारितोषिक. आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान आदरणीय पांडुरंगदादा संते याजकडून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि मालिकावीराची ही बाईक तुम्ही बघतायत, ही बाईक ज्यांनी आम्हाला दिलेली आहे व तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले ते आदरणीय काटेगावचे माजी उपसरपंच, माजी क्रिकेटपटू आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथदादा पाटील याचकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि मालिकावीराची बाईक. होय्या मैदानाकडे सामना पुन्हा एकदा सुरू होतोय, 21 ची गरज आहे. हो, चेंडू खाली राहिलाय पडल्यानंतर आणि हा डॉट बॉल. अशा प्रकारे हे षटक दुसरं संपलंय. धावा धाव फलकवते 26 धावांची गती. करण रन रेट आपण बघताय 13.00 आणि आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 21, म्हणजे चेसिंग रन रेट रिक्वायर्ड रेट आता 7.00.
प्रति ओवर मागे फारसा दबाव नाही मैदानावरती अमोल पाटील आलाय. पहिला चेंडू फेस करताना ऑनसाइडला स्वीप करायचं होतं, चेंडू थोडासा खाली राहिला आणि हा डॉट बॉल आपण बघितला अंतिम सिद्धार्थ पाटीलचा. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 11 आल्यात आणि आता 18 चेंडूमध्ये 21 धावा विजयासाठी मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. सोनारपाडा म्हटले की तुम्हाला सोन्या बैलाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. केशवदादा पाटील असतील आमचे, त्याचबरोबर मुकेशजी पाटील, सगळ्या व्यक्तिमत्व हरिश्चंद्र दादा देखील या ठिकाणी अगदी सकाळपासून आहे. क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे. आम्ही यंदाच्या हंगामात त्यांना सातत्याने बघतोय की जिथे जिथे सोनारपाडा संघ खेळतो तिथे तिथे त्यांची उपस्थिती आम्ही बघतोय आणि भरपूर प्रेम आहे आपल्या गावावरती आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये असायला हवं. आणि जो असं म्हणतात की जो गावाचा नाही तो कोणाचाच नसतो आणि गावासाठी जो येतो मग तो सपोर्टर असेल, खेळाडू असेल, कुठल्याही रूपामध्ये गावासाठी जो पुढाकार घेतो ती व्यक्ती नेहमीच मोठी असते आणि त्या व्यक्तीचा नेहमीच प्रत्येक जण कौतुक करत असतो. बॉलिंग मार्कवर येत आहेत स्वप्नील म्हात्रे. पुढे आले ऑन साईडला ढकलला, काय चापल्य दाखवतात इथून मात्र अनिकेत. माहीत आहे धावा जास्त नाहीयेत पण बघा फ्रंट फुट वरती खेळणं यासाठी जिगर पाहिजे, कारण फ्रंट फुट वरती खेळणारे बॅट्समन जर कोणाला विचारलं किती आहेत तर तुम्हाला फार कमी नावं तुमच्या समोर येतील. त्यामध्ये मी सगळ्यात आधी नाव घेईन सिद्धू पाटीलचं, वाडेकरचे नेहमीच जास्तीत जास्त फ्रंट फुट वरती खेळतात आणि फ्रंट फुट वरती खेळण्यासाठी नेहमीच चांगला सराव आणि चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं. आज चेंडू संत गतीने आला होता. स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती दिसत आहेत. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा स्लाइटली बाहेर होत. देसाई संघ या ठिकाणी बघू शकाल चांगली कामगिरी, रोम हर्षक विजय. आणि त्यांना विचारलं किती धावाने जिंकले किती विकेटने जिंकले ते नाही सांगू शकत, ते सांगतील आम्ही टॉसने जिंकलो. कारण की हा नियम आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचा, जसं इंग्लंडने वर्ल्ड कप कसा जिंकला जर विचारलं तर त्यांना ते सांगता येणार नाही, पण बघितलं तर जास्त काहीतरी चौकार नाही म्हणून असं सांगू शकतात. इथून आपण बघितलं तर वाईट बॉल, धावसंख्या बल्कवरती 29 धावा विजयासाठी हवे आता 47 म्हणजे अजूनही. ओ यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने आणखीन एक सरळ बाटने केलेला सुंदर ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, हा चौकार. आणि या चौकर्ण धावसंख्येत उपलब्ध होती 33, आता केवळ 14 धावा इथून हव्यात. 47 टार्गेट आहे आणि खूप चांगली बॅटिंग मैदानावरती अनिकेत करतोय. दुसऱ्या बाजूला अमोल पाटील एकच चेंडू फेस केलाय पण धाव नाही गेले, पण अनिकेत खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, जबाबदारीने खेळतोय. आज समीर पाटील टीम मध्ये दिसत नाही, कुठेतरी त्यांची कमी जाणवते, पण तरी संघाची कामगिरी चांगली. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच जाब येईल आणि जास्तीत जास्त फटके या इनिंग मध्ये अनिकेतचे आपण बघितले तर समोर खेळलेले आहेत, स्टेट बॅटने खेळलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने मिडलही झाले आहेत. चेंडू संघात अपलगवती आपण बघतोय 34-13 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडाला. हो चांगला चेंडू ऑन साईडला, बॉटमॅनच्या साईने वळवलाय, एकच जाव, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो पडले संघाकडनं. खरं तर आणखीन 10-15 धावा आल्या असत्या तर एक चांगली फाईट झाली असती, पण या मॅचमध्ये ही पार्टनरशिप झाली योगेश आणि अनिकेतमध्ये, त्या पार्टनरशिपने कुठेतरी नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये ढकललं. सुरुवातीला विकेट्स आले असते, गोलंदाजी चांगली झाली असते तर कुठेतरी तो दबाव निर्माण करता आला असता, पण तसं बॅटरने अजिबात करू दिलं नाही सोनारपाड्याच्या. पुढे गेले, बॅटची एज फ्रंट फुटवरती खेळत होते आणि इथून मात्र दुसऱ्या विकेटचं पतन सोनारपाडा संघाच्या. धावसंख्या धावपल गर्दी बघतो आपण 35 धावा 12 गरज.
बाहुबली अमर ठाकूर सागमन होते बारा ची गरज है विजया षटक बगितर संपन्न जाए एकूण धावा आगे नौ धावा आम अक्षय परब संगत जे पालिवली भिवंडी तालुक्यातून अत्यंत चांगल स्कोरिंग करता है फार दूर का प्रवास कर कला है तो या कले ने कले ने बोलावलेले अपन बगता है अच्छा दुसर दिवस मधे स्कोर भूमिके बगत है फार मोटा रोल आतो स्कोरर नियम क्रमांक चार हाँ स्कोरर नियम है फुल टॉस या वेस मात्र ड्राइव केला पॉइंट च्या दिशेने अत्यंत सुंदर फटका चेंडू सीमा पार चौका सामना आणखीन सोपा झालाय मैदानावरती सोनारपडा टीमला धावा झाल्या 43 आता चार धावांची गरज आहे आपण बघितलं बॉलिंग साठी मयूर आलेले तर मयूर थोडासा प्रयत्न करतायत बॉलिंगचा गोलंदाजी करतायत फार कमी वेळा गोलंदाजी करताना बघितलेले पण इथे कुठेतरी ट्राय करतायत चांगली गोलंदाजी करण्याचा रिवर्स खेळतायत ओ सागरच्या डोक्यावरनं चेंडू मागे आलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दोन धावा आता केवळ दोन धावांची गरज विजयासाठी आज एक मॅच आपली राहिली कौसा आणि देसाईची ती आपण नंतर कव्हर करणार आहोत कालही एक मॅच आपली राहिली आज ओ अपील त्या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतात बेस पडलेले फलंदाज अमोल अजूनही प्रतीक्षा सोनारपडा संघाच्या समर्थकांना करावी लागेल विजयाच्या अगदी समीप ऍक्शन रिप्ले बघू शकाल चायनामन पद्धतीने गोलंदाजी करत आहेत आणि हा चेंडू फुल लेंथ होता शफल झाले होते आणि एसट्या एसट्यांची जी बेस आहे वरची तिथे मात्र ते बेस उडवली तर उद्याच्या लढती कशा पद्धतीने असतील ते आपण बघूया पहिला सामना जबरदस्त सामना असणार जयदुर्गा माता क्रिकेट संघ खाडी वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ खाडीमध्ये त्यानंतर दुसरा सामना वाकण ए कियान इलेवन वाकण ए वर्सेस खोणी सी मध्ये मॅच असेल तिसरी मॅच मोटागाव वर्सेस गौरीपाडा असेल चौथी मॅच वडवली वर्सेस वाकण बी असेल पाचवी मॅच गंधारी वर्सेस सागाव आणि सहावी मॅच माणेरे वर्सेस दहिसर अशा उद्याच्या लढतीत सगळ्या संघाने उद्या वेळेवरती यायचे स्पेशली काटी आणि खाडीने सकाळी लवकर रिपोर्टिंग करायचे आणि अशा प्रकारे स्कोर लेवल झाले केवळ एका धावेची गरज आहे दोन सामने आगासने आज जिंकलेले आणि दुसरा सामना सोनारपडा इथे जिंकायच्या मार्गावरती आणि अशा प्रकारे हा सामना गावदेवी क्रिकेट संघ सोनारपडा संघाने जिंकलेला आहे दोन सामने जिंकून आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये त्यांनी कायम ठेवलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आमचे अंपायर असतील महेंद्र भवार त्याचबरोबर अजीम अमदुले सर बाळाईकारी सर तिघांचेही विशेष कौतुक अत्यंत चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये झालेली आहे कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्माण व्हावी नाही त्यासाठी आपण अत्यंत नामांकित अंपायर आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं